हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रताळी आणि चणा मिक्स केलेली मँग्लोरियन पद्धतीची ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका रताळ्याचे साल काढून छोटे तुकडे केलेले आहेत. एक वाटी शिजवलेले चणे, अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं, थोडा गूळ, उडीद डाळ एक चमचा आणि मोहरी एक चमचा, दोन हिरव्या मिरच्या, दोन लाल मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, हिंगाचं पाणी आणि मीठ. आता पहिले फोडणी करून घेऊयात. कढईमध्ये थोडं तेल घेऊन गरम करून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं आहे 1 चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्यामध्ये भाग करून घेतलेले 5-6 कढीपत्ता. आता त्याच्यावरती घालायचे रताळ्याचे तुकडे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि रताळी शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. नंतर त्यात घालायचं आहे गूळ, शिजवलेले चणे आणि ओलं खोबरं. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे हिंगाचं पाणी. हिंगाचं पाणी नसेल तर हिंग फोडणीत घातला तरीही चालेल. आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची. तर अशा प्रकारे मँग्लोरियन पद्धतीची कणंग आणि चण्याची उपकरी तयार झालेली आहे. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. Oh, 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 oh